खरं म्हणजे जरी आज ही तिकीट माझ्या नावाचं जरी प्रकटीकरण झाले उमेदवार, तरी ही निवडणूक जशी जवळजवळ पावत गेली 6 महिने वर्षापाठ्यापासून, त्या दिवसापासूनच ही एक प्रकारे कार्यकर्त्यांची तयारी चालू असते. मग अनेक जण सांगताले की तू तिकीट माग, आम्ही म्हणतो माग वगैरे. या पक्षात जर सरकारकडल्यान आपल्या पक्षाकडल्यान जर सूचना जर येत कार्यकर्ते चालली तर बरं. आणि मागील या विसई मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांच्या बैठकी जावं लागल्या आणि त्या बैठकीतल्यान माझं नाव पुढे येऊ लागले आणि शेवटची परिणिती माझ्या अर्जान झाली. तसं अर्ज आम्ही दिल्ली हायकमांडकडे पावलो, साधक बदक चर्चा झाली, 7-8 जणांनी इतरांनी अर्ज केले. त्यातल्या काही जणांनी आधीच सांगले की आम्ही पाटे सरकार आणि शेवटी एक भौतिक दळ, त्यापैकी आज माझी निवड झाली असेल. या निवडीबद्दल हा सगळ्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतात आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतात. तर त्याने सुद्धा पाठिंबा, त्या पाठिंब्याच्या सगळं प्रकार केला. हा आमच्या पक्षाचे जे धोरण असतात ते आमचे हायकमांड जे असतात, सोनिया गांधीपर्यंत जे नेतृत्व असतात, त्या सगळ्याचे आभार मानतात आणि गोव्याच्या जनतेचे आभार मानतात. कारण गोव्याच्या जनतेनं गेली 50 वर्षां म्हणजे राजकीय कारकिर्दीची यंदा 50 वर्षं पूर्ण झाली. 1 फेब्रुवारी 1974 आम्ही पहिले फॉर्म भरलो उमेदवारीचे आमदारकीचे आणि नंतरची सगळी वाटचाल इतिहास तुम्हाला सगळ्यात यंदा 1994 या 2024 50 वर्षं पूर्ण झाली राजकीय जीवनाची, म्हणजे 50 वर्षं पूर्ण झाली. आणि या वेळात या 50 वर्षं पूर्ण जात असताना ती एक भेट म्हणा एक तोफा अशा स्वरूपात मला काही उमेदवारी मिळाला आणि म्हणून हा पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मनपूर्वक आभार मानतो. त्याने दिला जो पाठिंबा जो असतो तो अत्यंत मोलाचो असा. माझ्या हातातल्या परमेश्वरान आणि जनतेने या आधी खूप काम करून घेतलं आणि माझी खात्री असा जी पुढे वाटचालची म्हणजे जातली आगामी जी 5 वर्षां लोकसभेत मला मिळपाची असा, त्या 5 वर्षात गोवेचो आवाज, आय विल बी दी व्हॉइस ऑफ गोवा इन लोकसभा. देशात गोव्याचे नाव आणि गोव्याचा आवाज गाजतलो तर गाजोपत एका माझ्याकडून मिळतल्याची माझी खात्री असा. आज गोव्याचे प्रश्न असा, म्हादयसारखी न्हयचो प्रश्न असा, देशव्यापी आमच्याकडे प्रश्न असा, देश आमचा स्वतंत्र असा देश शोभून करून उपाय काय, सगळ्या जाती धर्मास म्हणजे सामंजस्य आमवर कायम राखपाक जाय असा, त्या ठिकाणी हातपार राखपा जावपाचं काम रमाकांत पडतो. आणि माझी खात्री असा की देशाच्या ह्या ही उत्क्रांती जी देशाची असा, हा जो विकास असा देशाचा, देशाची जी भावी वाटचाल असा आणि या देशातल्या तरुणाची जी वाटचाल असा, त्या सगळ्यांचा आवाज म्हणूनच रमाकांत राऊत त्या ठिकाणी काम करतो. निवड निश्चित असं हा निवडून येतो अशी माझी खात्री असा. कारण मला या सगळ्या लोकांकडल्यान आतापर्यंत पाठिंबा मिळाला, तशा प्रकारचा पाठिंबा ह्या आधी इतकं मिळत नाही. गेली 20 वर्षात मी जाणं हांवें अक्षरशः त्याच्या तिकिटाच्या फाट्यात धावून ना दिली तर घे ना तर ना ही भूमिका मिळते. कारण आताही माझी तीच भूमिका, त्या भूमिकेची फलस्थिती म्हणून ही म्हाका तिकीट आता मेळ्ळ्या. त्या संधीचे सोने करपाचो प्रयत्न म्हणजे आताच्या जातलो इतकी गॅरंटी. इतके उत्तर इतकं शब्द हा आमच्या या उत्तर गोव्यातल्या जनतेक येतात. सगळे मिळून आम्ही गोव्याचा विकास करूया, सगळे मिळून भारत देशाचा विकास करूया, सगळे मिळून आम्ही भारत देश व जगातली एक ताकदवान शक्ती म्हणून तिका उभे करूया, निर्माण करूया आणि अशा तऱ्हेन भारताचे नाव उज्ज्वल जातले यासाठी प्रयत्न करूया.